गेल्या अनेक वर्षांपासून गुडघेदुखी आणि पाठदुखीनं हैराण असलेले एकनाथ खडसे, पण एका मधमाशीनं त्यांचं आयुष्यच बदलून टाकलंय. डॉक्टर नांदेडकर यांच्या निसर्ग उपचार केंद्रात खडसेंनी मधमाशी उपचार पद्धती घेतली. या पद्धतीत विशिष्ट मधमाशी रुग्णाला डंख करते. या मधमाशीच्या चाव्यानं खडसेंची गुडघेदुखी आणि पाठदुखी बरी झाल्याचा दावाही करण्यात येतो. खडसे आता चक्क फुटबॉल देखील खेळू लागले. अलीकडच्या कालखंडावर फुटबॉलचाही मी सराव करतो, कारण पायामधले स्नायू अधिक मजबूत व्हावे. आता हा फुटबॉल केला तर राजकारणामध्ये अनेक प्रकारचे असे हल्ले होत असतात, आणि ते आता ते फुटबॉलसारखे उडवून लावायचे असतात, कधी सांभाळायचे असतात, कधी गोल मारायचा असतो. मी ते आता राजकारणामध्ये बऱ्यापैकी शिकलेलो आहे, परंतु आता अधिकपणे मी चांगला झाल्यानंतर त्याची प्रॅक्टिस करतो आहे. भविष्य कालखंडामध्ये मला वाटतं ज्या प्रकृती जी माझी सुधारते आहे त्याचा मला निश्चित फायदा होऊ शकेल. मधमाशीच्या विषाने केली जाणारी ट्रीटमेंट आता ही तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते, तुम्हाला इम्युन करते, इंटरनली इम्युन करते. तुमची स्वतः तुमच्या डिसीजशी फाईट करायची तुम्हाला शक्ती देते. थोडक्यात जी आपण गोळ्या रेग्युलर खात असतो, झालं गुडघे दुखले खा गोळ्या, बी पी झाला खा गोळ्या, शुगर झाल्या खा गोळ्या, तर ही जी गोळ्यांवर जी डिपेंडन्सी असते ती आपण हळूहळू या ट्रीटमेंटनी कमी करतो. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे 24 तास.